नाशिक मध्ये आज कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दुपारी 12 वाजेपासून येत्या 10 दिवसांसाठी लॉकडाऊन लावण्यात आला आहे। नागरिकांनी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे। आता आपण जी गर्दी पाहत आहोत ती नाशिकच्या बाजारपेठांमध्ये उसळलेली ही प्रचंड गर्दी आहे। आज सकाळी 7 वाजल्यापासूनच शहरातील बाजारपेठांमध्ये नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। अनेक किराणा दुकानं असो भाजीपाला इतर गोष्टी खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे। नवीन अधिसूचनेनुसार भाजीपाला विक्रीसाठी व दूध विक्रीसाठी सकाळी 7 ते 11 ही वेळ देण्यात आली आहे। त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने किराणा देखील नागरिकांना मिळणार आहे। तरी देखील आज नाशिकच्या बाजारपेठा या नागरिकांच्या गर्दीने भरलेल्या दिसून येत आहेत, तर वाहनांची देखील मोठी वर्दळ शहरातील अनेक रस्त्यांवर दिसून येत आहेत। येत्या काळात आता नाशिकच्या कोरोना परिस्थितीमध्ये किती सुधार होतो हे बघणे महत्त्वाचे आहे। 9 न्यूजसाठी प्रतिनिधी प्रवीण काळबंडे, नाशिक।